मागील काही व्हिडिओजमध्ये आपण रिफ्रॅक्शन लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सबद्दल माहिती घेतली आहे ठीक आहे रिफ्रॅक्शन त्यानंतर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यांबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तुम्हाला इंडेक्स सुद्धा सांगितलेला आहे आणि टेबल सुद्धा पाठांतर करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन शिकणार आहोत तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन शिकण्याआधी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे जसं व्हेन लाइट रे एंटर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मिडियम व्हेन लाइट रे एंटर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मिडियम म्हणजेच मीडियम मीडियममधून जेव्हा लाईट रे डेन्सर मीडियममध्ये एंटर होते तेव्हा ती टुवर्ड द नॉर्मल बेंड होते म्हणजे कसं जसं हा एक मीडियम आहे वर एअर मीडियम आहे म्हणजे रेअर मीडियम आहे आणि खाली डेन्सर मीडियम आहे तर जेव्हा लाईट रे एअर मीडियममधून जेव्हा डेन्सर मिडियममध्ये एंटर होते तेव्हा ती द नॉर्मल बेंड होते ठीक आहे तर ही पहिली गोष्ट झाली ठीक आहे म्हणजेच जेव्हा लाइट रे एअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये एंटर होते तेव्हा ती टुवर्ड द नॉर्मल बेंड होते ठीक आहे दुसरी कंडिशन म्हणजेच दुसरा स्टेटमेंट काय आहे लाइट रे एंटर फ्रॉम डेन्सर टू रेअरर ठीक आहे लाइट रे एंटर फ्रॉम डेन्सर टू रेअरर म्हणजेच जसं ग्लास स्लॅब आपण पकडू एक ठीक आहे आता ग्लास स्लैब मधून म्हणजे ग्लास स्लॅब काय झाला एक, एक का डेन्सर मीडियम झाला ग्लास स्लॅब काय झाला एक डेन्सर मीडियम झाला आणि इकडे काय आहे एअर आहे ठीक आहे तर जेव्हा रे डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम मध्ये एंटर होते तेव्हा ती अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होत असते म्हणजे नॉर्मल पासून ती दूर जात असते जेव्हा रे रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये एंटर होते ती नॉर्मलकडे बेंड होते आणि जेव्हा डेन्सर कडून रेअरर मीडियम मध्ये जेव्हा ती एंटर होते तेव्हा लाइट रे नॉर्मल पासून दूर जाते ठीक आहे इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल त्यानंतर बघा ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हाय ऑप्टिकल डेन्सिटी असेल मीडियमची तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा कसा असेल हाय असेल हाय डेन्सिटी हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ठीक है हाई डेंसिटी, हाई रिफ्रैक्टिव इंडेक्स बट लो वेलोसिटी, ठीक है मीडियम जर डेर असेल, तो रिफ्रैक्टिव इंडेक्स सुधा हाई अल बट वेलोसिटी ऑफ लाइट असेल, लो ठीक डेन्सिटी हाई रिफ्रैक्टिव इंडेक्स बट वेलोसिटी इज लो क्या जस लॉ लो डेन्सिटी अल ठीक है डेन्सिटी कशी असेल लो असेल म्हणजेच मीडियम कसं असेल एक प्रकारे रेयर मीडियम असेल जसा एअर वगैरे ठीक आहे तर यामध्ये डेन्सिटी कशी असेल लो असेल मीडियमची तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा कसा असेल लो असेल ठीक आहे डेन्सिटी लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लो बट व्हेलॉसिटी इज हाय ठीक आहे कारण रेयर मिडियम मध्ये व्हेलॉसिटी कशी असते लाईटची हाय असते ठीक आहे तर हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत हाय डेन्सिटी असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाय असेल आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट लो लो डेन्सिटी असेल मीडियमची तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लो असेल आणि व्हिलॉसिटी ऑफ लाईट इज त्यानंतर पार्शियल परावर्तन कसं होतं तर पार्शियल रिफ्लेक्शन बद्दल बघूया व्हेन लाईट रे एंटर्स फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम जेव्हा लाईट रे डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये एंटर होते तेव्हा लाइट रे कोण कोणाकडे बेंड होत असते नॉर्मलकडे बेंड होत असते सॉरी अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होत असते डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम म्हणजे डेन्सर मिडियमधून ती रेअरर मीडियममध्ये मीडियम जात आहे तर ती नॉर्मलपासून दूर जात आहे ठीक आहे इट गेट पार्शियली रिफ्लेक्टेड ही पार्शियली रिफ्लेक्ट रिफ्लेक्ट होते म्हणजे अंशतः रिफ्लेक्ट होते अंशतः म्हणजे काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट होते रिफ्लेक्ट होते म्हणजेच काय सेम मीडियम मध्ये ती रिटर्न येते डेन्सरमधून मधून एखादी लाईट रे जात असेल तर ती परत डेन्सर मिडियम मध्येच येते काही प्रमाणामध्ये ठीक आहे त्याला आपण पार्शियल रिफ्लेक्शन म्हणतो तर यामध्ये काय होते पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड म्हणजेच काही भाग रिफ्लेक्ट होतो अँड कम बॅक इन टू द डेन्सर मिडियम आणि परत डेन्सर मिडियम मध्ये रिटर्न येतो ॲज पर द लॉ ऑफ रिफ्लेक्शन दिस इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन ठीक आहे ना याचा अर्थ काय होते जसं बघा एखादा डेन्सर मीडियम असेल जसं इथं बघा एक सोर्स ऑफ लाइट दिलेला आहे हा जो ब्लू कलरचा दिसत आहे हा आहे डेन्सर मीडियम ठीक आहे यामधून हा जो सोर्स ऑफ लाईट आहे या सोर्स ऑफ लाईट पासून जी लाईट रे निघत आहे ठीक आहे सोर्स ऑफ लाईट पासून जी लाइट रे निघत आहे ती इथून काय होत आहे रिफ्लेक्ट होत आहे ठीक आहे पार्शियली रिफ्लेक्ट होत आहे आणि यामध्ये पार्शियल रिफ्लेक्शनचा अर्थ काय होते काही प्रमाणामध्ये रे रिफ्लेक्ट होते आणि काही प्रमाणामध्ये लाइट रे ही रिफ्रॅक्ट सुद्धा होते ठीक आहे म्हणजे रिफ्रॅक्ट रिफ्रॅक्शन कुठं होईल तर एअर मीडियममध्ये किंवा रेअरर मीडियम मध्ये होईल रिफ्रॅक्टेड रे ठीक आहे आणि ही जी खाली आहे ही यामध्ये काय होत आहे पार्शियल रिफ्रॅक्शन होत आहे सेकंड केसमध्ये सुद्धा बघा इथे इथे सुद्धा रिफ्रॅक्शन होत आहे सॉरी रिफ्लेक्शन होत आहे बरोबर आणि इथे रेअरर मीडियममध्ये रिफ्रॅक्शन होत आहे ठीक आहे तर काही लक्षात ठेवायचे तुम्हाला जेव्हा लाईट रे डेन्सर मीडियम मधून मीडियम मिडियममध्ये एंटर होते ती नॉर्मलपासून दूर जात असते ओके त्यामधील काही भाग हा सेम मिडियममध्ये म्हणजे डेन्सर मिडियममध्ये रिफ्लेक्ट होत असतो आणि काही भाग हा रेअरर मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होत असतो ठीक आहे त्यानंतर बघा रेस्ट ऑफ लाइट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड गोज इन टू द रेअरर मीडियम म्हणजे काही जो भाग असतो लाईटचा तो कुठं जातो रेअरर मीडियम मध्ये जातो ठीक आहे आणि काही प्रमाणामध्ये लाईट हा डेन्सर मीडियम मध्ये रिटर्न येतो म्हणजेच काय होतो रिफ्लेक्ट होतो ठीक आहे त्यानंतर लाइट रे एंटर फ्रॉम डेन्सर टू रेअरर ठीक आहे जेव्हा लाईट रे डेन्सर टू रेररमध्ये बघा पुन्हा रिपीट करतो आम्ही जेव्हा लाईट रे डेन्सर टू रेरर मीडियममध्ये एंटर होत असते इट बेंड अवे फ्रॉम नॉर्मल ती नॉर्मलपासून दूर जात असते बघा हा डेन्सर मिडियमधून जर लायटरे येत असेल ठीक आहे आणि हा नॉर्मल असेल तर ही लाइट रे नॉर्मलपासून दूर जात असते ठीक आहे मग यावेळेस काय असतो काय होतो अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज मोर म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स कमी असतो आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन कसा रिफ्रॅक्शन कसा असतो जास्त असतो ठीक आहे जसं इथे बघा अँगल ऑफ इन्सिडन्स यामध्ये कमी दिसतो आणि वर बघा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जास्त दिसतो सेकंड केसमध्ये बघा अँगल ऑफ इन्सिडन्स थोडा वाढवला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा इकडे इनक्रीज झालेला आहे ठीक आहे तर तुम्हाला काही लक्षात ठेवायचे आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये काय होते बघा यामध्ये काय होत जसं अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेलो तसं तसं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जास्त असेल ठीक आहे ना अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ इफ वी इन्क्रीज आय मीन्स अँगल ऑफ इन इन्सिडन्स आर विल अल्सो इनक्रीज म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जर आपण इनक्रीज केलं तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा काही होईल इन्क्रीज होईल ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉन्स्टंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असतो कॉन्स्टंट असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण कॅप स्मॉल एनने डिनोट करतो हा कसा असतो कॉन्स्टंट असतो त्यानंतर क्रिटिकल अँगल क्रिटिकल अँगल म्हणजेच काय होते फॉर अ पर्टिकल व्हॅल्यू ऑफ आय व्हॅल्यू ऑफ आर इक्वल टू 90 डिग्री ठीक आहे धिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड द क्रिटिकल अँगल म्हणजेच काय अँगल ऑफ इन्सिडन्सच्या ज्या किंमतीसाठी किंवा ज्या व्हॅल्यूसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा नाइंटी डिग्री होतो अँगल ऑफ इन्सिडन्सच्या ज्या व्हॅल्यूसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा नाइंटी डिग्री होतो त्या अँगल ऑफ इन्सिडन्सच्याच व्हॅल्यूला आपण क्रिटिकल अँगल असे म्हणतो फॉर पर्टिकल व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू नाईंटी डिग्री दिस इज कॉल्ड द क्रिटिकल अँगल फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल म्हणजे क्रिटिकल अँगलपेक्षाही अँगल ऑफ इन्सिडन्स मोठा असेल क्रिटिकल अँगलपेक्षाही अँगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा असेल तेव्हा काय तेव्हा काय होतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा हा नाईन्टी डिग्रीपेक्षा मोठा होतो बघा क्रिटिकल अँगल म्हणजेच काय होते अँगल ऑफ इन्सिडन्सच्या ज्या व्हॅल्यूसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा किती होतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा होतो नाइन्टी डिग्री ठीक आहे आयच्या काही पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा नाइंटी डिग्री होतो त्यालाच आपण क्रिटिकल अँगल म्हणतो बट क्रिटिकल अँगलपेक्षाही जर अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तर जी आ, जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होतो तो नाइंटी डिग्रीपेक्षाही जास्त होतो ठीक आहे पण अँगल ऑफ इन्सिडन्स इनक्रीज केला क्रिटिकल अँगलपेक्षाही तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डिग्री पेक्षा सुद्धा वाढत असतो कारण आपण काय बघितलं अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा रिफ्रॅक्शन सुद्धा वाढत असतो म्हणजे यामध्ये बघा क्रिटिकल अँगलपेक्षाही अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा नाईन्टी डिग्रीपेक्षा इन्क्रीज होईल सच रे रिटर्न टू द डेन्सर मिडियम मग यावेळेस काय होईल जे रे सोर्स ऑफ लाईट पासून निघत आहे ती रे परत त्याच मीडियममध्ये रिटर्न येईल ठीक आहे ज्या मीडियम मधून ती गेलेली आहे त्याच डेन्सर मिडीयममध्ये ती रिटर्न येईल ठीक आहे अँड ऑल लाइट गेट रिफ्लेक्टेड बॅक इन टू द डेन्सर मीडियम म्हणजे सर्वच्या सर्व लाईट डेन्सर मिडियम मध्ये रिटर्न येईल त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असे म्हणतो म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर बघा जसं हा डेन्सर मीडियम आहे डेन्सर मीडियम आहे वर रेअर मीडियम आहे म्हणजे एअर वगैरे असेल ठीक आहे तर काय होते सर्वात आधी इथून लाइट रे इथं सोर्स ऑफ लाइट आहे इथून लाइट रे जात आहे ठीक आहे हा डेन्सर मीडियम आहे आता डेन्सर मीडियम मधून जेव्हा लाइट रे कुठं जात आहे रेररर मिडियम मध्ये जाते इथं नॉर्मल असेल इथं नॉर्मल तर इथून जेव्हा ही लाइट रे रे रेरर मीडियम मध्ये जाते तेव्हा काही भागा रिफ्लेक्ट होऊन परत डेन्सर मीडियम मध्ये येतो ठीक आहे काही भागा रिफ्लेक्ट होऊन परत डेन्सर मीडियम मध्ये येतो आणि काही भागा रिफ्रॅक्ट होतो काय होतो रिफ्रॅक्ट होतो म्हणजे ही आहे रिफ्रॅक्टेड रे हे आहे रिफ्रॅक्टेड रे तर यामध्ये जो अँगल ऑफ इन्सिडन्स आय असतो हा कमी असतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा मग पुन्हा ही लाईट रे म्हणजे हा अँगल जर आपण इनक्रीज केला अँगल ऑफ इन्सिडन्स या पद्धतीने तर पुन्हा ही लाईट रे इकडे रिफ्लेक्ट होईल आणि इकडे रिफ्रॅक्ट होईल ठीक आहे तर बघा अँगल ऑफ इन्सिडन्स आपण इनक्रीज केला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा इन्क्रीज झालेला आहे परत जर आपण याच पद्धतीने अँगल ऑफ इन्सिडन्स इनक्रीज केला तर एक कंडिशन यामध्ये अशी येईल की तिथे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो काय होईल नाईन्टी डिग्री बघा इथे रेड कलरवर मी ब्लॅक कलरचा यूज करत आहे हा ब्लॅक एरो दाखवलेला ही आहे रिफ्रॅक्टेड रे ही कोणती रे आहे रिफ्रॅक्टेड रे तर अँगल ऑफ इन्सिडन्सच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी अँगल ऑफ इन्सिडन्सच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय झालेलं आहे नाइंटी डिग्री झालेला आहे काय झालेलं आहे नाइंटी डिग्री यालाच आपण म्हणतो क्रिटिकल अँगल यालाच आपण काय म्हणतो क्रिटिकल अँगल बट आता क्रिटिकल अँगलपेक्षाही जर आपण लाईट रे म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इनक्रीज केला एंगल ही एंगल हो क्रिटिकल अँगलपेक्षाही जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला तर पुन्हा काय होईल ती लाईट रे परत डेन्सर मीडियममध्ये रिटर्न येईल म्हणजे आता यामध्ये काय झालं की आयची जी व्हॅल्यू आपण इनक्रीज केली क्रिटिकल अँगलपेक्षा त्यासाठी अँग एंग, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो 90 डिग्री पेक्षाही इन्क्रीज झालेला आहे इथं नाइंटी डिग्री होता आता 90 डिग्री पेक्षाही इन्क्रीज झालेला आहे तर या कंडिशनमध्ये काय होत असते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असते ठीक आहे तर आपल्याला बेसिक बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत काय आपल्याला यामध्ये बेसिक गोष्टी काय लक्षात ठेवायच्या जेव्हा लाईट रे रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये एंटर होते तेव्हा ती टुवर्ड द नॉर्मल बेंड होते आणि जेव्हा डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम मध्ये एंटर होते तेव्हा ती अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होत असते ठीक आहे त्यानंतर हाय डेन्सिटी असेल तर हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो आणि व्हॅलॉसिटी लो असते लो डेन्सिटी असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा लो असतो आणि डेन ऑफ लाईट कशी असते हाय असते ठीक आहे त्यानंतर पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजेच काय होते वेन लाईट रे एंटर फ्रॉम डेन्सर टू रेअरर डेन्सर मिडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जेव्हा लाईट रे एंटर होते तेव्हा ती पार्शियली रिफ्लेक्ट होते पार्शियली रिफ्लेक्शन म्हणजेच काय पार्ट ऑफ लाइट गेट रिफ्लेक्टेड अँड कम बॅक इन द डेन्सर मिडियम म्हणजे काही भाग हा परत डेन्सर मिडियम मध्येच रिटर्न येतो त्याला आपण पार्शियल रिफ्लेक्शन म्हणतो आणि रेस्ट ऑफ द लाईट गेट रिफ्रॅक्टेड आणि उरलेला जो लाईट असतो किंवा रेस्ट ऑफ द लाईट असतो तो रिफ्रॅक्ट होत असतो रेअरर मीडियम मध्ये ठीक आहे त्यानंतर लाईट रे एंटर फ्रॉम डेन्सर टू रेअरल रे परत डेन्सर मधून रेयरर मध्ये जेव्हा लाईट रे येते तेव्हा ती अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होत असते आणि त्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स कसा असतो कमी असतो आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जास्त असतो अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन नाव अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ नुसार जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इनक्रीज केला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा इन्क्रीज होतो बट कधी जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असतो कॉन्स्टंट असतो एखाद्या पर्टिक्युलर मीडियमचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स हा कॉन्स्टंट असतो त्यावेळेस काय होतं अँगल ऑफ इन्सिडन्स जर इन्क्रीज केला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा इन्क्रीज होतो तर त्याच कन्सेप्टवरून क्रिटिकल अँगल बघा क्रिटिकल अँगल म्हणजेच काय होते फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो असतो तो नाइंटी डिग्री होतो त्यालाच आपण म्हणतो क्रिटिकल अँगल ठीक आहे म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्सच्या ज्या किमतीसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन नाईन्टी डिग्री होतो त्यालाच आपण म्हणतो क्रिटिकल अँगल मग फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल म्हणजेच क्रिटिकल अँगलपेक्षाही अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा डिग्री डिग्रीपेक्षा वाढतो आणि त्यावेळेस काय होते ती लाईट रे पुन्हा डेन्सर मीडियममध्ये पूर्णच्या पूर्ण रिफ्लेक्ट होत असते यालाच आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असे म्हणतो टी आय आर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असे म्हणतो जसं बघा इथे आपण एक्सप्लेन केलेला आहे डेन्सर मधून रेयर मध्ये लाईट रे जात आहे यावेळेस काय होत आहे सर्वात आधी पार्शियली रिफ्लेक्शन होत आहे पुन्हा पार्शियल रिफ्लेक्शन होत आहे त्यानंतर इथे क्रिटिकल अँगल तयार होत आहे अँगल ऑफ इन्सिडन्सच्या पर्टिक्युलर व्हॅल्यू साठी हा जो ब्लॅक कलरने दाखवलेला आहे रिफ्रॅक्टेड रे तर यामध्ये काय होत आहे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होत आहे तर याला आपण क्रिटिकल अँगल म्हणतो बट क्रिटिकल अँगलपेक्षाही जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इनक्रीज करतो तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा नाईंटी डिग्रीपेक्षाही इन्क्रीज होतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा नाइन्टी डिग्रीपेक्षाही इन्क्रीज होतो बघा नाइन्टी डिग्रीपेक्षा इन्क्रीज झाला आणि परत कुठं आला तो डेन्सर मिडियममध्येच रिटर्न आला तर यालाच आपण यालाच आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टी आय आर तर या कन्सेप्टवर आधारित काही फेनॉमिनो असतात जसं मिराज फॉर्मेशन असते मिराज फॉर्मेशन असते ज्याला मृगज मुरुगर्ज, मृगजण म्हणतात मिराज फॉर्मेशन म्हणजेच काय असते मृगजळ असते त्यानंतर रेम्बो रेम्बो म्हणजेच इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य तयार होते या नुसार ठीक आहे तर हे कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू